नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमचं स्वागत करतो आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये मित्रांनो आजची जर कंडिशन पाहिल्या गेली थोडक्यात आधी सांगणारे काही गोष्टी लक्ष ठेवा तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं असेल की आपला जो नॉर्मली मार्केटवर व्ह्यू होता तो पूर्णपणे बेरिश होता आणि आपण फ्रायडेला एक व्हिडिओ दिला होता की रॅलीसाठी तयार राहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कॅन्डल्स आम्ही टाकवल्या होत्या की मोस्टली दोन्ही साईडला जायची तो कंडिशन आहे बरेच जणांना असं वाटलं की आता मार्केट वर जाणार का आणि काही जणांनी अगदी कमेंट पण केलं की अरे आदल्या दिवशी बोलला होता मार्केट पडणार आणि वर का गेलं तुम्ही पाहू शकता आज काय झालं ओके म्हणून आम्ही बियरीश आहोत मार्केटवर आता जी लोक क्विक अंदाज बांधतात ते नॉर्मली नौर, लोक जास्त लॉस का करून घेतात त्याचं रिझन कळलं असेल कारण लोकांना पटकन सगळं पाहिजे जर आपण शंभर ते दीडशे पॉईंटच्या अपोजिट मध्ये मार्केटचे जर टिकत नसेल तर लक्षात ठेवा आपली ट्रेडिंग स्टाईल आपल्याला बदलणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आणखीन आम्ही सांगतो की आत्ताच्या कंडिशनला मार्केट ज्या कंडिशनमध्ये तो इथून वरच्या साइडला जायची पण कॅपॅसिटी ठेवतोय इथून तो खाली पडायची पण कॅपॅसिटी ठेवतोय परंतु ऑल ओव्हर शकतं कारण आत्ता तो टॉप लाईन आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता की ऑप्शन प्रीमियम डिके का होतोय तुम्ही पाहिला का बरोबर पाहिलं नसेल तर आत्ताच त्या लिंकवर क्लिक करा आणि अवश्य पहा कारण मित्रांनो हा व्हिडिओ तुमचे सगळे मनामधील असलेल्या ऑप्शनच्या विषयीचे जे काही चुकीच्या गोष्टी त्या क्लिअर करायला मदत करेल आता लक्षात ठेवा हो, मार्केटवर आपल्याला जो काय आपला व्ह्यू होता बेरिश त्याच्यावरच आम्ही आहोत परंतु आमचं काम आहे तुम्हाला की नॉर्मली जरी अपसाईडला जाईल तर आम्ही नक्कीच सांगणार की वरच्या साईडचा सा विचार करायचा आहे पडते तर खालच्या साईडचा विचार करायचा कारण आपण हे डेली मार्केट अनालिसिस करतोय जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवसाचा ट्रेड घेता येणार आहे परंतु ऑल ओव्हर सारांश पुन्हा एकदा मी सुरुवात करण्याच्या आधी सांगतोय की मार्केट हे कडे जायची तयारी जोरदार करत आहे परंतु तो आधी वरच्या लेवलला सगळ्यांना ट्रॅप करतोय आता पाहूया उद्या मंगळवार आहे फिर एक्सपायरी आहे काय कंडिशन बांधतायत निफ्टीची कंडिशन अठरा हजार नॉर्मली जर पाहिला गेला आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये की सातशे ब्रेक केला तर आपल्याला मेक ऑर ब्रेक लेवल असं आज तुम्हाला आम्ही सांगतो तर ही लेवल काय आहे लक्षात ठेवा की खूप दिवसापासून निफ्टी अठरा सहाशे ऐंशी किंवा अठरा सातशे धरून चाला वीस ते एक पॉईंट इकडे तिकडे चालतं तर ह्या पॉईंटला ब्रेक करून तो खालच्या दिशेने जायला मागत नाहीये अठरा सहाशे ऐंशी किंवा अगदी सातशे लक्षात ठेवा हो राऊंड फिगर तो जर निफ्टीने उद्या ह्याच्या खाली क्लोज दिला तर निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग येला लक्षात ठेवा बॅक निफ्टी आणि फिन निफ्टी दोघांमध्ये पण ऑलरेडी सेलिंग प्रेशर जोरदार आलेला आहे राहिली आहे कारण ती टॉप टेस्ट नव्हता केला आणि मी टेलिग्रामला ऑलरेडी मेन्शन केलं होतं जरी पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन पाहू शकता की जुने अपडेट्स कशा प्रकारे दिलेत तुम्हाला ते एक हजार एक टक्के फायदा होणार आहे ओके म्हणजे काय तर या लेवलच्या खाली मी पुन्हा सांगेल तुम्हाला की आपल्याला डाऊन साईडचा विचार करायला योग्य राहील आणि उद्या जर तुम्हाला असं वाटतं की नाही आम्हाला अपसाईडचा विचार करायचा तर अठरा आठशेच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सध्या तरी अपसाईडचा विचार नका करू तुम्ही वरच्या साईडला ट्रॅप होण्याची शक्यता जास्त आहे मार्केट पूर्णपणे फॉर्मेशन डाउन साइडला बनवते निफ्टीमध्ये आता बँक मध्ये काय बनतंय बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिला गेलं तर पूर्णपणे आजचं जे काय ओपनिंग आहे अपसाईडला झालं तिथून तो पूर्णपणे कव्हर होत खालच्या दिशेने आला ज्याप्रमाणे गुरुवारी मार्केटने कॅन्डल बनवली होती त्या दिशेने तो येतोय त्रेचाळीस हजार चारशे एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे खाली बँक निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल की ते जे एंड ऑफ द मंथ पर्यंत आपल्याला हजार ते दीड हजार मिनिमम पॉइंट डाऊन साईडला दाखवू शकतं ओके तर ह्या पॉईंटला लक्ष ठेवा आणि त्रेचाळीस आठशे क्रॉस केल्याशिवाय कॉलचा विचार करू नका असं मला इथे योग्य वाटतंय याच्यानंतर फिन निफ्टीमध्ये येतो फिन निफ्टीमध्ये जर पाहायला गेलो एकोणीस हजार तीनशे साठ एक छान सपोर्ट झोन आहे एकोणीस तीनशे साठच्या च्या खालीच फिट निफ्टीच्या पुट साइडचा सा विचार करावा असं मला वाटतं याच्यामध्ये आणि एकोणीस चारशे चाळीसच्या वरतीच आपण कॉलचा विचार करावा असं मला वाटतंय ओके तर ही रेंज असेल तुमच्यासाठी फिन निफ्टीची उद्या मोस्टली एकोणीस तीनशे साठच्या च्या खाली जोरदार सेलिंग प्रेशर उद्या पाहायला मिळू शकतं लक्ष ठेवा स्ट्रक्चर फॉर्मेशन सेलिंग साईडला बनतंय मार्केटमध्ये ओके याच्यानंतर ना मित्रांनो काही चार स्टॉकची नावं स्टडी पर्पजसाठी देतोय दे त्यांना नोट डाऊन करून घ्यायला विसरू नका मित्रांनो याच्यामधलं पहिलं जे नाव आहे ते केवल किरण क्लोथिंग लिमिटेड केवळ किरणमध्ये आम्हाला असं दिसतंय की त्याने जे आजचं काही जोरदार क्लोजिंग दिलेलं आहे तुम्ही जर इथे पाहायला गेला असेल तर पाचशे अठ्ठावीसचा अगदी याच्यामध्ये आज हायेस्ट प्राईस होता आणि पाचशे सव्वीसचा क्लोज झालेला आहे पाचशे एकोणतीसच्या वर याच्यावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला याच्यानंतर दोन नंबरचा स्टॉक लिहून घ्या सुमिटोमो हो केमिकल इंडिया लिमिटेड सुमिटोमो मध्ये आम्हाला असं दिसतंय की याच्यामध्ये आजचं जे काही क्लोजिंग झालंय चारशे अठ्ठावीस रुपयाच्या आसपास झालेलं आहे चारशे एकतीसच्या वरती सुमिटो लक्ष ठेवा अपसाईड जाण्याची शक्यता याच्यामध्ये दाट वाटते आम्हाला याच्यानंतर पुढचा स्टॉक असेल याच्यामध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आय जी एल आपण याला बोलतो आजचं जर क्लोजिंग याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर चारशे अठ्ठावन्नच्या आसपास आहे चारशे सत्तावन्नच्या खाली याच्यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं चार नंबरचा स्टॉक नोट डाऊन करून घ्या जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड जे एस मध्ये आजचं जर क्लोजिंग आपण इथे पाहिला गेलो तर दोनशे त्रेपन्न रुपये साठ पैशाला क्लोज झालेला आहे दोनशे बावन्नच्या खाली याच्यामध्ये पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसतील तर तुम्हाला तिथे त्याच्यावर लक्ष ठेवायचंय तर मित्रांनो अशा प्रकारे होते चार स्टॉक निफ्टी बँक निफ्टीचं इन डिटेल अनालिसिस तुम्हाला काय विचार करायचा आहे कुठे पाहिजे याच्यावर आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवतोय ते तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे अनालिसिस करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि महत्वाची गोष्ट ट्रेडिंग जर्नल भरायला सुरुवात करा हे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ह्या फेज बाहेर येणार नाहीये साधी चारशे पाचशे रुपयाची गोष्ट आहे परंतु लाईफ चेंज करून टाकते ओके खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे वरच्या क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्हाला ट्रेडिंग किती येते या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवं आहे आमच्याकडून त्या कमेंटमध्ये गोष्टी सांगा मी तुम्हाला त्या हिशोबाने व्हिडिओ घेऊन कारण इंडिया विक्स तुमच्यासाठी लवकरच आम्ही घेऊन येतो एक छान प्रकारे व्हिडिओ करून आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा माइंडसेटमध्ये काही चेंज झालाय हे आम्हाला तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचे थांबतो इथे मित्रांनो धन्यवाद